खवले मांजर हा मार्जार कुळातील प्राणी आहे, पण तो दिसतो मात्र खूप वैशिष्ट्यपूर्ण. म्हणजे त्याच्या अंगभर मोठमोठ्याले खवले असतात आणि म्हणूनच याला खवले मांजर असं नाव पडलं आहे. या खवले मांजराचं जे खाद्य असतं ते उधळी असते. हा प्राणी त्या उधळीच्या वारुळावर जातो, ते वारुळ आपल्या लांब लांब नखांनी फोडतो आणि नळीसारख्या असलेल्या त्याच्या तोंडातून लांब लचक जीभ काढून त्या जिभेवर स्त्रवणारा स्त्राव असतो चिकट असा, आणि त्याला त्या उधळी चिटकवून तो आतमध्ये गिळून घेतो. म्हणजे खूप महत्त्वाचं निसर्गात या प्राण्याचं स्थान आहे आणि अशा या प्राण्याची तस्करी फार मोठ्या प्रमाणावर जगभरात होत आहे. हा जगभरातला सगळ्यात जास्त तस्करी होणारा प्राणी आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर कन्झर्वेशन, ज्याला IUCN म्हणतो आपण, या संस्थेने या प्राण्याला संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केलं आहे, ज्याला आपण एंडेंजर्ड स्पीसीज म्हणतो. आणि गेल्या 20-22 वर्षामध्ये या प्राण्याची निसर्गातील 50%हून जास्त संख्या कमी झाल्याचं सर्वेक्षणात आढळले आहे. या प्राण्याची ही जी शिकार केल्या जाते किंवा तस्करी केल्या जाते याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे याचं कारण आहे ते म्हणजे चीनमध्ये याला असलेली, याच्या मांसाला असलेली मागणी. सोबतच आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आणि आपल्या विदर्भाच्या भागातसुद्धा या प्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. आता ही तस्करी करण्यासाठी कारणीभूत ठरतात काही अंधश्रद्धा. छत्तीसगडच्या भागामध्ये अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आहे की या प्राण्याच्या याची खवल्यांची जर अंगठी केली तर मूळव्याध बरा होतो, अंगठी ती घातली तर मूळव्याध बरा होतो. सोबतच याच्या खवल्यांचं भस्म औषधीयुक्त असते, तसंच याचं मांस खाल्ल्याने मर्दानकी वाढते, अशा प्रकारच्या काही अंधश्रद्धा आपल्या भागात पसरलेल्या आहेत. अंधश्रद्धेचा बळी ठरलेला हा प्राणी, बळी ठरणारा हा प्राणी सामान्य लोकांना तसा फारसा माहिती नसतो. कारण एक तर हा अतिशय दुर्मिळ आहे, याला शोधण्यासाठी शिकारी लोक गुरेचराई करणाऱ्या लोकांची मदत घेत असतात. गुरेचराई करणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी यांची बिळं माहिती असतात आणि अशा बिळांना खोदून या प्राण्याला त्या बिळातून काढून याची शिकार केली जाते.